नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल पोल खुल गया कार्यक्रमात आपलं स्वागत. आज बातमी आहे एका व्हायरल मेसेजची. 10,000 नोट बाजारात आल्याचा दावा करण्यात आलाय. 10,000 नोट बाजारात आल्याच्या दाव्यानं चर्चांना उधाण आलंय. पण खरंच 10,000 नोट आली आहे का याची आम्ही पोल खोल केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूयात. भारतात 10,000 नोट, भारतात छापली 10,000 नोट. काय व्हायरल मेसेज मागचं सत्य? दावा आहे की 2000 आता 10,000 नोट चलनात आली आहे. तशी नोट व्हायरल करून हा दावा करण्यात आल्यानं अनेकांना या नोटेबद्दल उत्सुकता आहे. पण खरंच आता 10,000 नोट बाजारात आली आहे का? एवढ्या मोठ्या चलनाची नोट बाजारात आली मग कुणालाच माहिती कशी नाही? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही याची व्हायरल पोल खोल केली. आमचे प्रतिनिधी नोटांचं प्रदर्शन लावलेल्या ठिकाणी पोहोचले. तिथं असलेल्या एक्सपर्ट्सना याबाबत विचारणा केली, त्यावेळी काय सांगितलं पाहूया. आधी जेव्हा 10,000 नोट जी होती त्यात किंग जॉर्जची सिग्नेचर होत पोर्ट्रेट होतं, आणि जेव्हा भारतीय चलन आपण सुरू केलं तेव्हा अशोका पिलर एम्ब्लम घेतला आणि RBI सील टाकलं होतं. बी रामाराव त्यांचे हे होते, गव्हर्नर होते. यांची शेवटची नोट जी आहे ती 10,000 अयंगार RBI गव्हर्नरच्या सिग्नेचरनं निघालेली आहे. येस, नंतर ती वापरत आल्या नंतर ते डिमॉनिटाईज झाल्यामुळं डिस्कंटिन्यू झालेले आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहूया. नाशिकमध्ये इंग्रजांनी 1924 साली सर्वप्रथम नोटांचा कारखाना सुरू केला. भारतात 2000 10,000 नोट छापण्यात आली. आता 10,000 नोट चलनात आलेली नाही. जुन्या नोटांचं प्रदर्शन नाशिकमध्ये भरवण्यात आलंय. भारतात 10,000 नोट छापण्यात आली होती, पण भारतात बाजारात 10,000 नोट आल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला. योगेश खरे, Zee24 नाशिक. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee24.